नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण पीक विम्याचे 2424 कोटी वितरित झालेली यादी तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणाचे नाव यादीमध्ये आहे ते बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, तुम्हाला जर सांगू इच्छितो, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देत पीक विम्याचे 2424 कोटी रुपये वितरित अनुदान केले आहेत। तर केंद्रीय कृषी मंत्र्याने याबाबत माहिती दिली असून याबरोबर लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी उपाययोजना केल्याचे मंत्र्याने म्हटले आहे। प्रथमतः पीक विमा योजनेअंतर्गत 12 राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना 2424 कोटी रुपये विमा वितरित करण्यात आला आहे। व्याव्यतिरिक्त पीएम किसान निधी योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अथवा KCCचाही लाभ मिळणार आहे। सध्या देशातील लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे शेतकरी वर्गाची अवस्था बिकट झाली आहे, ते तुम्हाला चांगलेच माहीत आहे। त्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून खूप प्रयत्न केले जात आहेत। किसान क्रेडिट संदर्भात आतापर्यंत 83 लाख अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 18.26 लाख अर्जांना 17,800 कोटीचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे। तर अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो, जे पीक विमा घेऊ इच्छित त्यांना 2424 कोटी रुपये वितरित करण्यात आला। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी होती पीक विमा संदर्भात। आपले स्टेटस बघण्यासाठी मित्रांनो येथे क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।